आणि आता पाहूया महत्वाच्या 25 बातम्या. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचा राडा. राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. ठाकरे गटाकडून सुपारीबाज चले जाव अशा घोषणा. बीडच्या माजल गावात मराठा आंदोलकांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. काही आंदोलक सध्या पोलिसांच्या ताब्यात. 11 वाजता राज ठाकरे महत्वाच्या पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार. मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार. 16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर, 6 विभागांचा दौरा करणार. खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने निधी द्यावा, शाहू महाराजांची मागणी. कोल्हापुरात मनोज जरांगेंकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. काल नाट्यगृहाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टेंचा ताफा अडवला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांचा आमदार गुट्टेंना सवाल. नाशिकच्या दिंडोरीत अजितदादांच्या दौऱ्यानंतर पवार गटाने रस्त्यावर शिंपडले गुलाबी पाणी. शरद पवार गटाकडून अजितदादांच्या दौऱ्याविरोधात निषेध व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचा आक्रोश मोर्चा. आमदार बच्चू कडू यांच्या आक्रोश रॅलीला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी. संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि दिव्यांगांच्या आक्रोश मोर्चाला मोठी गर्दी. कांद्याच्या माळा गळ्यात घालत नाशिकचे प्रहारचे पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी. साताऱ्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने सन्मान सोहळा. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मराठा उद्योजकांचा सन्मान. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याआधी मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे भरण्याचा प्रयत्न. स्थानिक नागरिकांकडून टोल व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त. मुख्यमंत्री शिंदेकडून मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी. ठाण्यातील खारेगावच्या खाडी पुलावर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. देशातील सर्वात रुंद बोगदा वाहतुकीसाठी सज्ज. इगतपुरीहून ठाण्याच्या दिशेने येणारे समृद्धी महामार्गावरील 2 बोगदे वाहतुकीसाठी तयार. जळगावातील रानभाजा महोत्सवाचं 2 वेळा उद्घाटन. भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकडून दुसऱ्यांदा उद्घाटन. महोत्सव केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा नागरिकांचा आरोप. माऊलीच्या पालखी महामार्गावरील जमीन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्यावा. सासवडमधील शेतकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन. नांदेडमध्ये काँग्रेसचं सरकारच्या विरोधात खोके आंदोलन. नागरिकांच्या तक्रारी राज्य सरकारला पाठवण्यात येणार. सरकारने 50 कोटी घेऊन महाराष्ट्राचं वाटोळं केलं. खासदार वसंतराव चव्हाणांची टीका.